राज्यातल्या शिक्षकांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार मुंबई बँकेत जमा करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द केला गेलाय. शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाला हायकोर्टानं मोठा दणका दिलाय. विनोद तावडेंनी स्वतः 2013 मुंबई बँकेत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप तावडेंनीच केला होता असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय. मग आता त्यांना शिक्षण मंत्री असताना ही बँक शिक्षकांचे पगार जमा करण्यासाठी योग्य कशी वाटली असा सवाल या ठिकाणी केला गेलाय. त्यानंतर आता हे आदेश रद्द केले गेले त्यामुळे आता हे पगारी मुंबई बँकेत जमा होणार नाहीये.